बघू शकता तुम्ही कशी लेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये आता ऍड करणार आहोत आपण ह्या शेंगा पावट्याच्या. यावर्षी पण वालाचं पीक जरा लेट आलं आहे, कारण पाऊस अतिवृष्टीमुळे पाऊस जो पडला नंतरचा अवकाळी पाऊस, त्यामुळे जरा आपलं पीक इकडं आलं नाही. पण शेंगा लावून घेतले. शेंगा लावल्यावर आपण मीठ आणि ओवा टाकणार आहोत. काही जण जाडा मीठ वापरतात, पण बारीक मीठ वापरत आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही वापरू शकता. हा हा ओवा. ठीक आहे. आणि आता ह्या लेअर लावत जायचे आपल्याला. आता आपण लावणार आहोत चिकन. पण परत शेंगा भरूया. आपण साईडनी पण लेअर लावून घेणार आहोत, जेणेकरून करपणार नाही आपली पोटी. अशा प्रकारे आपण लावून घेतली आहे, जेणेकरून आपली जी पोटी आहे ती आगीचं जास्त ह्याच्यामुळे करपणार नाही. आपण परत ओवा टाकणार आहोत. सर आपण जसं मीठ पाहिजे तसं साईडनी अंडी टाकू शकतो. अंडी टाकतो आपण. आणि जर मला व्हेज खायची आहे तर ते लोक कांदा बटाटा ह्याचा सुद्धा वापर करू शकतात. सहा अंडी घेतले तिथे जाणार म्हणून. आता परत आपण चिकनची लेअर करूया.
आता आपण सगळं भरून घेतलं, ह्या दोन काटक्या वापरल्यात, ह्या काटक्या अशा भरून घेऊ आपण, जेणेकरून आपल्या मटक्यातलं जे आहे भरलंय ते बाहेर नाही येणार, उलटं करतो ना आपण मटकं, त्यामुळे अशा प्रकारे आपला आता बघायला अशा प्रकारे आपला मटका झालाय. अशा प्रकारे आपली पोपटी वास येते मस्त पैकी. जरा जवळ ये ना. शेंगा थोड्या करपल्यात, शेंगा म्हणजे वरच्या शेंगा करपल्यात, बाकी काय नाही. चला आपण खायला सुरुवात करू इथून.